संतोष बांगर साहेब यांनी पांडुर्ना येथील केदारलिंग महादेव मंदिरास भेट देऊन घेतले दर्शन। आमदार संतोष बांगर साहेबांनी गावकऱ्यांनी मागणी करताच स्वखर्चाने केदारलिंग मंदिरास जनरेटर व नगारा दिला भेट। आज हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी मौजे पांडुर्ना तालुका पुसद येथील केदारलिंग महादेव मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले। यावेळी उपस्थित नागरिकांनी मंदिरासाठी जनरेटर व नगाऱ्याची मागणी करताच आमदार बांगर साहेबांनी स्वतःच्या खिशातील 51,000 रुपये रोख जागेवरच मंदिर कमिटीच्या हाती दिले व तात्काळ जनरेटर व नगारा खरेदी करण्याची सूचना दिली। यावेळी उपस्थित भाविकांनी मतदारसंघाच्या बाहेर असलेल्या मंदिरास देखील मदत करणारा एकमेव आमदार म्हणजे संतोषदादा बांगर आहेत अशा शब्दात कौतुक केले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजीराव बेले, युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम, दिनकरराव गंगावणे, नानाराव वडकुते, वसुमामा, नेमीचंदजी पवार, ज्ञानेश्वर सरपंच धोत्रा, कानबाराव जी गरड, विक्रमजी पांडेसर, शंकरराव लोके, सुधाकरराव चव्हाण धोत्रा, सिकंदर कुरेशी, गंगाराम पांडुळे, तुकारामजी राठोड, बबनराव सोनुणे, अंकशराव पाटील, अंकुशराव पाटील, हरिचंद पवार, विकास साळुंके, नामदेव गरड, दशरथ गोंगडे, सुभाषराव गडदे, ज्ञानबा वागाडे, श्रावण चव्हाण, सिद्धेश्वर काईट, सुखदेवराव बोडके, गोपाळराव म्हस्के, विनोद गोलप, सदाशिवराव चिलगर, कानबाराव पोले, नारायणराव काईट, जांबुवंतराव मारकड, मोहनराव मारकड, प्रदीपराव मारकड, बळवंतराव काईट, सुधाकरराव म्हस्के, संकेत काईट, विलासराव देवकते, प्रभाकरराव काईट, रामप्रसाद काईट, सचिन कोपनकर कोपनर, शिवाजीराव कपाटे, सुधाकरराव म्हस्के व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते। बेधडक 24 तास न्यूज चॅनलसाठी विठ्ठल खंदारे, जिल्हा विशेष प्रतिनिधी, हिंगोली।